मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये चौघे ठार तर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातामध्ये चार जण ठार झाले. दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या धडकेमध्ये चौघ जण ठार झाले. मुंबई नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघे ठार झालेत. आज रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास NH6 जळगाव ते अकोला ह्या रोडवर तालासवाड्या फाट्याजवळ ट्रक आणि आयसर वाहनामध्ये अपघात होऊन दोन इसम मयत झाले आहेत व दोन गंभीर जखमी झालेले आहेत व वाहतूक जाम झाली असून पोलीस आणि इतर लोक घटनास्थळी दाखल आहेत. क्रेन बोलावलेले आहेत. रोड सुरळीत करण्याचं काम चालू आहे. तसेच यातील जखमी आणि मृतक यांना शासकीय रुग्णालय मलकापूर येथे तात्काळ ॲम्ब्युलन्सद्वारे दाखल करण्यात आलेलं आहे. बाकी अधिक माहिती नंतर घेण्यात येत आहे. मुंबई नागपूर महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झालाय. या संदर्भात नुकतीच पोलिसांनी दिलेली माहिती आपण ऐकली आहे. दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि यामध्ये चौघ जण जागीच ठार झाले. आज सकाळी हा संपूर्ण अपघात घडलाय. नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर या भीषण अपघातात चौघे ठार. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेत. प्रफुल्ल, काय अधिक माहिती द्याल? अत्यंत भीषण असा हा अपघात होता. सकाळी 11 वाजल्या दरम्यान मुंबई नागपूर या दोन महानगरांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात या ठिकाणी तासलवाडा गाव आहे आणि या गावाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे. महत्वाची माहिती त्याच्यात अशी समोर येते की हा जो महामार्ग आहे याचं चौपदरीकरणाचं काम जे आहे ते कल्याण टोल नामक या कंपनीच्या माध्यमातून केलं जात होतं. ते काम पूर्णत्वास देखील केलेलं आहे. मात्र ठिकठिकाणी या मार्गाच्या जे डांबरीकरण केलेलं आहे ते डांबरीकरण बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे तिथं दुरुस्तीचे काम जे आहे ते एका ठिकाणी सुरू होते आणि त्यामुळे ही वाहतूक जी आहे ते एकाच मार्गावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे समोरासमोर येणाऱ्या वाहनांना दोन्ही ट्रक चालकांना याचा अंदाज आला नाही आणि भरधाव पद्धतीने येणारे ही दोन्ही ट्रक समोरासमोर येऊन धडकलेले आहे ज्यातून मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये चार जण जागी ठार झाल्याची माहिती प्राप्त होती आणि एक जण जो आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. त्याला देखील बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिकांनी अपघात झाल्याबरोबर मदत कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र बरेच जणांचा मृत्यू यामध्ये झाल्यामुळे स्थानिकांना काही फारसं करता आलेलं नाही. एक जो जखमी झालेला आहे त्याला मात्र रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं कल्याण टोलकडून जे काम या ठिकाणी केलं जात आहे त्या ठिकाणी ठिकठिकाणी येणा करणाऱ्या वाहतूकदारांना या ठिकाणी सुरक्षा फलक जे आहे लावणं गरजेचं होतं असं देखील स्थानिकांकडून सांगितलं जातं. मात्र तसं झालं नसल्यानेच हा अपघात झाला हे काय असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातो. त्यामुळे आता या अपघाताची चौकशी मात्र होणं गरजेचं आहे अशी देखील मागणी स्थानिकांकडून केली जाते. जी धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या माहितीबद्दल.